नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपल्या घराचं सौंदर्य वाढावं यासाठी आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची चित्र लावत असतो, अनेक मूर्ती सुद्धा आपण आपल्या घरात ठेवत असतो। मित्रांनो, काही चित्र इतकी आकर्षक असतात, सुंदर असतात की त्यामुळे आपल्या घराचं सौंदर्य खरोखर वाढतं। मात्र वास्तुशास्त्रानुसार जर आपण पाहिलं तर काही चित्र ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, घरातील लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करतात आणि म्हणूनच एक सकारात्मक प्रकारचं वातावरण घरात तयार होतं आणि मग प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं। मात्र याच्या उलट काही चित्र अशी असतात की ही चित्र जर आपल्या घरात लावलेली असतील तर त्यामुळे घरातील लोकांचं आरोग्य बिघडतं, त्यांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो, घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि मग अशा घरामध्ये पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी स्थिर होत नाही। तुम्ही कोणतंही काम करा, त्या कामामध्ये तुमचं पूर्णतः लक्ष लागत नाही, 100% त्या कामामध्ये यश कधीच मिळत नाही। मित्रांनो, अशी चार चित्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही चित्र आपण आपल्या घरामध्ये चुकूनही लावू नयेत। अशी चित्र घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील वातावरण नकारात्मक बनतं। मित्रांनो, जे पहिलं चित्र आहे ते आहे वाहत्या पाण्याचं चित्र। मित्रांनो, कोणत्याही स्वरूपाचं वाहतं पाणी असणारं चित्र आपल्या घरात वास्तुशास्त्रानुसार आपण लावू नये। मित्रांनो, असं म्हणतात की अशा प्रकारचं वाहत्या पाण्याचं चित्र हे आपल्या घरातला पैसा सुद्धा पाण्यासारखा वाहून लावतं। म्हणजे काय तर पैशाचा विनाकारण अपव्यय होतो, नको त्या गोष्टीमध्ये पैसा खर्च केला जातो, पैशांची बचत होत नाही। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी पाण्याचे फवारे असणारी काही चित्र लावली जातात, तर असं सुद्धा चित्र हे अमान्य आहे। किंवा एखादा पडणारा धबधबा, वाहत्या पाण्याचा धबधबा दाखवला जातो, असं सुद्धा चित्र हे वास्तुशास्त्रानुसार घरातल्या पैशाला वाहून लावतं। मित्रांनो, जे दुसरं चित्र आहे की जे आपण अजिबातही लावू नये ते आहे मित्रांनो एक असं चित्र की ज्यामध्ये एखादी नौका, एखादी नाव किंवा एखादं जहाज हे बुडण्याच्या स्थितीमध्ये आहे, म्हणजे ते इतकं हेलकावे खातंय की ते कदाचित बुडू शकतं। मित्रांनो, असं चित्र जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते तात्काळ हटवा, कारण हे चित्र एखादं मोठं संकट भविष्यामध्ये, नजीकच्या भविष्यात आपल्यावर येणार आहे याचं सूचक असतं। यामुळे घरातील माणसांची मानसिक स्थिती ही दोलायमान होते, म्हणजे काय तर त्यांचं कोणत्याही गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही, सतत एक अनिश्चितता त्यांच्या मनामध्ये घर करून राहते, कोणत्याही गोष्टीमध्ये अपेक्षित यश मिळत नाही, कधी कधी तर यश हे अगदी थोडक्यात हुलकावणी देऊन जातं, पैसा येता येता थांबतो आणि म्हणून असं चित्र सुद्धा आपल्या घरामध्ये आपण लावू नये। मित्रांनो, चित्र नंबर 3, महाभारत युद्धाचा प्रसंग ज्यामध्ये दाखवलेला आहे असं चित्र हे जर तुमच्या घरात असेल तर ते सुद्धा तुम्ही आजच काढून टाका। मित्रांनो, या ठिकाणी महाभारतातील युद्धाचा प्रसंग दाखवलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ज्या कौटुंबिक जे वादविवाद होते, पारिवारिक ज्या अडचणी होत्या, त्यातूनच हे महाभारताचं युद्ध उद्भवलं होतं। अगदी कुटुंबातले कुटुंबा झालेलं हे युद्ध हे प्रचंड घोर अशा प्रकारची मनुष्यहानी घेऊन आलं होतं आणि म्हणून असं चित्र जेव्हा आपण आपल्या घरामध्ये लावतो तेव्हा आपल्या घरातील लोकांचा स्वभाव हा त्या चित्राकडे पाहून रागीट स्वरूपाचा बनतो, अगदी लहान सहान गोष्टींवरून राग माणसाला येऊ लागतो, कोणतंही कारण नसताना माणूस ताणतणावामध्ये राहायला लागतो। मित्रांनो, या चित्राचे जे परिणाम आहेत ते सकारात्मक कमी आणि नकारात्मकच जास्त आहेत। या चित्रातून खरं तर बोध घ्यायला हवा होता, मात्र लोक बोध न घेता त्या चित्राच्या भावनांमध्ये वाहत जातात आणि म्हणून असं हे माणसाला राग आणणारं, माणसाचा क्रोध वरती आणणारं हे जे चित्र आहे ते सुद्धा आपल्या घरासाठी अजिबातही योग्य नाहीये। आणि मित्रांनो, जे शेवटचं चित्र आहे हे चित्र आहे हिंस्त्र श्वापदांचं, म्हणजेच असे प्राणी की जे हिंस्त्र आहेत, की जे थोडक्यात मांसाहारी आहेत आणि लोकांना इजा पोहोचवू शकतात, इतर प्राण्यांना इजा पोहोचवू शकतात, तर अशा क्रूर प्राण्यांचं चित्र सुद्धा आपल्या घरात नसावं। असं चित्र लावल्याने आपल्या मनातील दयाभावना लोप पावते, आपल्या कुटुंबातील लोक हे त्या हिंस्त्र जे श्वापद आहेत त्याप्रमाणे वागू लागतात, आपल्या मनामध्ये सतत एक प्रकारची हल्लेखोरपणाची भावना निर्माण होत असते
आणि म्हणून असं चित्रसुद्धा हे आपल्या कुटुंबामध्ये शांती समाधान निर्माण करण्यामध्ये बाधा आणतं, अडथळे निर्माण करतं.